कणकवली मतमोजणी केंद्राबाहेर या ठिकाणी काही शिवसेनेचे कार्यकर्तेही उपस्थित आहेत. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. सर, काय सांगाल, नितेश राणेंची आज आघाडी दिसते देवगडच्या मतमोजणीमध्ये, कशा पद्धतीनं सतीश सावंतांना आघाडी मिळण्याची शक्यता आपण म्हणतो? शक्यता म्हणजे अशी आहे, अजून रिझल्ट लागायचा आहे. 5 फेऱ्याच झाल्या आहेत फक्त, आणि अलाउन्सिंग केले 2 फेऱ्यांचं. 5 फेऱ्या झालेल्या आहेत, पुढे आघाडी मिळेल नक्कीच. हो, म्हणजे कणकवली वैभववाडीमधनं आघाडी मिळण्याची शक्यता आहे. शक्यता किती मतांची आघाडी किंवा मतदान आघाडी मिळणार शक्य नक्की. नितेश राणेंच्या पुढे निश्चित पुढे. हां, सर आपण काय सांगाल, किती मतांच्या आघाडीनं सतीश सावंत विजयी होतील काय सांग? आपण काय सांगितले बोला ते बोलले आमचं बोलले नक्कीच. अजून फेऱ्या बाकी आहेत. सतीश सावंतांना निश्चितच कणकवली वैभववाडीमधून आघाडी मिळेल अशा पद्धतीचा विश्वास शिवसैनिकांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केला.